जय शिवराय मित्रांनो। मित्रांनो, अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी अशा विविध नैसर्गिक आपत्तींमुळे वेळोवेळी बाधित होणाऱ्या राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 22 मे 2023 रोजी घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 32व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लॅस्टिक कव्हर तंत्रज्ञानासाठी अर्थसहाय्य हा प्रकल्प 2022-23 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देऊन 12 कोटी 16 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला। तर मित्रांनो, याच निधीच्या अनुषंगाने ही योजना राबवण्याकरता 6 कोटी 14 लाख रुपयाच्या निधीसह प्रशासकीय मान्यता आज 22 मे 2023 रोजी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज करून द्राक्ष पिकासाठी प्लॅस्टिक कव्हर या बाबीचा आता लाभ घेता येणार आहे। ज्याच्यासाठी आरकेव्हायच्या अंतर्गत लाभार्थ्याला 50% अनुदान तर लाभार्थ्याचा 50% हिस्सा अशा प्रमाणामध्ये हे अनुदानाचं प्रमाण राहणार आहे। याच्यासाठी केंद्र शासनाचा 60% आणि राज्य शासनाचा 40% या प्रमाणानुसार राज्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे। याच्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या अंतर्गत मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये ही योजना राबवली जाईल, ज्याच्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत हे अर्ज करून घेतले जातील आणि प्रकल्पांतर्गत लक्षांकाचं निधीचं वाटप द्राक्ष पिकाच्या क्षेत्रानुसार जिल्हानिहाय मंडळ स्तरावरून करण्यात येणार आहे। याच्यासाठी लाभार्थ्याला महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज भरून याच्यामधून पात्र झालेल्या लाभार्थ्याची निवड लॉटरीच्या माध्यमातून केली जाईल आणि अशा पात्र झालेल्या लाभार्थ्याला आधार संलग्न असलेल्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी लवकरच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जातील आणि याचे अर्ज महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती सुरू केले जातील। मित्रांनो, याचे अर्ज सुरू झाल्यानंतर याचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल देखील नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय महत्त्वाच्या अशा या बाबीकरता आता राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।